कोकणातील पारंपरिक बांधकाम शैलीतील जुनी मंदिर या आमच्या विशेष मालिकेत तुमचं स्वागत। आज आपण भेट देणार आहोत वेंगुर्ला शहरातील सुमारे 350 वर्षांचा इतिहास असलेल्या श्रीदेव रामेश्वर मंदिराला। वेंगुर्ल्यातील श्रीदेव रामेश्वर मंदिर हे कोकणातील जुन्या बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिरांपैकी एक आहे। दगडी खांब आणि कौलारू छप्पर अशा साधेपणाने हे मंदिर आपलं लक्ष वेधून घेते। मंदिराचा सभा मंडप विस्तीर्ण आहे। या सभा मंडपामध्ये उत्कृष्ट असे दगडी खांब आहेत। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उत्कृष्ट असे नक्षीकाम केलेले आहे। मंदिरात प्रवेश करताना मुख्य दारावरचे द्वारपाल आपलं लक्ष वेधून घेतात। मंदिरामध्ये करण्यात आलेल्या लाकडाच्या वापरामुळे हे मंदिर किती प्राचीन असावे याची आपल्याला कल्पना येते। मंदिराच्या मुख्य सभा मंडपात प्रवेश करण्यापूर्वी आणखी एक सभा मंडप आपलं लक्ष वेधून घेते। या सभा मंडपातील कमानी ह्या भव्य दिव्य अशा आहेत। त्यांचं बांधकाम फ्री स्टोन पद्धतीने करण्यात आलेलं आहे। येथील भिंतीवर विविध देवदेवता आणि शिवशंकराचे वेगवेगळ्या रूपातील छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत। श्रीदेव रामेश्वराचे शिवलिंग हे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहे। या गाभाऱ्याच्या बाहेर श्री गणेश आणि श्रीदेवी भगवती यांची छोटेखानी मंदिर आहेत। जागृत देवस्थान असलेल्या श्रीदेव रामेश्वरामध्ये गुढीपाडव्यापासून ते महाशिवरात्रीपर्यंत विविध कार्यक्रम होत असतात। रामेश्वर मंदिरात साजरा होणारा हरिनाम सप्ताह हे भाविकांचं खास आकर्षण असतं। यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते। श्रीदेव रामेश्वराची जत्रा तसेच श्री गणेश जयंती आणि महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा होतो। महाशिवरात्रीला आयोजित होणारा रथोत्सव हे या मंदिराचं एक खास आकर्षण आहे। मंदिराच्या बाह्य सभा मंडपामध्ये मारुतीचं एक छोटेखानी मंदिर आहे। येथील मारुतीची मूर्ती आकर्षक अशी आहे। मंदिराच्या बाहेरील भागात श्रीदेव रामेश्वराचा भव्य दिव्य अशा रथ उभा करून ठेवलेला आहे। तुम्ही कधी वेंगुर्ल्याला आलात तर या सुंदर मंदिराला नक्की भेट द्या आणि येथील श्रीदेव रामेश्वराचा अवश्य आशीर्वाद घ्या। ओम नमः शिवाय।